नमस्कार, मी मनाली. आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असून राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी केली, त्यामुळे हे दूध आंदोलन लगेच मागे घेण्यात आलंय. नवीन दूध दरवाढीचा दर 21 जुलैपासून लागू होणार असून दूध संघांना आता शेतकऱ्यांना 25 रुपये इतका भाव मिळणार आहे. दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत अशी माहिती दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये थेट अनुदान द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात दूध बंद आंदोलन केले होते. याचा गुरुवारी 4था दिवस होता. या काळात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर रोखण्यात आले, मात्र मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये दूध टंचाई जाणवली नव्हती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात तातडीने बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला. आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम पशुपालकांना शेतकऱ्यांना नम्र आवाहन करतो की शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीनं आज तोफा मिळालेला गिफ्ट आहे. आपण 5 रुपये अनुदान प्रत्येक लिटरला शेतकऱ्याला देण्याचा आज राज्य सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना आणि त्याला 50 रुपये किलो पावडर मागा आपण त्यांना इन्सेंटिव्ह द्यायचा डिसिजन घेतलेला आहे. दूध आंदोलन प्रकरणावरती चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेने 4 पर्याय दिले होते. यातील एक पर्याय सरकारने आज स्वीकारला. दूध उत्पादकांना सरकारने दिलेली वाढ समाधानकारक आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. शासनानं महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना किमान 25 रुपये दर देण्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करते. बंदुकीचा धाक दाखवून एका मराठी वृत्तवाहिनीच्या अँकरला लुटण्याची घटना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर घडली आहे. गिरीश निकम असं वृत्त निवेदकाचं नाव आहे. पुण्यातील स्वारगेटहून खासगी प्रवासी कारनं खारघरला येताना हा प्रकार घडला. अशा प्रकारे प्रवाशांना लुटण्याची या महिन्यातील ही 5वी घटना आहे. मराठी वृत्तवाहिनीत न्यूज अँकर असलेले गिरीश निकम हे वैद्यकीय उपचारांसाठी मागील सोमवारी पुण्याला गेले होते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा खारघरला परतण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात थांबले असता रात्री 10च्या सुमारास स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका व्यक्तीने त्यांच्याजवळ खासगी प्रवासी कार आणून उभी केली, मात्र फक्त एकाच प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचं सांगत घरी पोहोचण्यास उशीर होऊ नये यासाठी गिरीश त्यात बसले. अगोदरच या कारमध्ये चालकासह 4 जण बसले होते. ही कार मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर मुंबईच्या दिशेने जात असताना तळेगाव इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. त्यानंतर पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर कार चालकाने लघुशंकेच्या निमित्तानं कार थांबवली. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेली व्यक्ती गिरीश यांच्या बाजूला आली व त्यांनी कमरेला बंदूक लावून मारहाण केली. त्यानंतर स्वतःजवळील पैसे व इतर वस्तू दे अन्यथा जीवे मारू अशी धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असलेलं पाकिट जबरदस्तीनं काढून घेतलं. त्यानंतर लुटारूंनी गिरीशचे ATM कार्ड जबरदस्तीने काढून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली, कार्डचा पासवर्ड विचारून घेतला. लुटारूंनी काही किलोमीटर अंतरावर कार थांबवून गिरीशच्या ATM कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातील 41,000 रोख रक्कम काढून घेतली. गिरीश यांनी कळंबोली पोलीस ठाणे गाठून घडलेल्या सर्व हकीकत सांगितली. यावरून कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पुणे दरम्यान खासगी गाडीचा प्रवास करताना याच महिन्यात प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या 5 घटना समोर आल्या आहेत. असा महामार्गाने प्रवास करताना, पुणे मुंबई महामार्गाने प्रवास करताना अधिकृत वाहनातून झाला पाहिजे, बस असेल, शिवनेरी असेल किंवा स्वतःची व्हेकल असेल, त्यांनीच प्रवास केला पाहिजे होता. असं कुठल्याही टुरिस्टच्या गाड्यांना किंवा जे विचारतात यायचं का मुंबईला, तर त्यांनी कोणीही प्रवाशांनी शब्दांना भुलू नये, थोड्याशा पैशा पाई किंवा वेगा पाई त्यामुळे झटकन निघून जाऊ म्हणून काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण माझं एक ज्वलंत उदाहरण आहे, महामार्गाने प्रवास करताना कुठलाही महामार्ग असतो, पुणे मुंबईच नाही असं, राज्यात कुठल्याही महामार्गाने प्रवास करताना शक्यतो रात्रीचा प्रवास करताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि असे प्रसंग कटु प्रसंग आपण टाळू शकतो. इंधन दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील मालवाहतूक दराने संप पुकारला आहे. या बेमुदत देशव्यापी संपात राज्यातील 13 लाखहून अधिक व्यावसायिक वाहने सहभागी झाले असून त्यात ट्रक, खासगी बसेस, टँकर व टेम्पो यांचा समावेश आहे.
संपात राज्यातील 10 लाख ट्रक मालक सहभागी झाले आहेत, तर 1.5 लाख टेम्पो मालकही संपात सहभागी झाले आहेत. या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशन ही सहभागी झाल्यानं राज्यातील स्कूल बस आणि व्हॅन बंद राहणार आहेत. आजपासून मालवाहतूक दरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. ट्रँकल मालकांनी संपाला पाठिंबा दिल्यानं दूध पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मात्र राज्यात 1 लाखांपैकी 30% ट्रँकर तेल कंपन्यांकडे असल्यानं ते संपात नसले तरी उर्वरित ट्रँकर्सद्वारे पेट्रोल डिझेलचा पुरवठा होणार नाही. मात्र या संपातून दूध भाजीपाला अशा अत्यावश्यक सेवांना संपातून वगळण्यात आलं आहे. या संपात स्कूल बस देखील सामील असल्यानं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. मालवाहतूकदार संघटनेने या आंदोलनाद्वारे शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. पाहुयात मागण्या. इंधनदर आणि मालवाहतूक वाहनांवरील GST कमी करा. डिझेलचा समावेश GST मध्ये करा. 6 महिन्यातून एकदाच इंधनाचे दर बदला. टोल वाहतुकीत पारदर्शकता आणा. विमा नियमांक आणि विकास प्राधिकरण या नियामक मंडळाने मालवाहतूक दरांकडे आकारण्यात येणाऱ्या विमाचे रकमेत कपात करा. संपकाळात वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहील. संपात नसलेल्यांना पोलीस संरक्षण दिले जाणार असून संपकाळात ST व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बसेसचा वापर केला जाणार आहे. मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाही का? मुंबई तुला BMC वर भरोसा नाही का? मुंबई खड्ड्यात गेली. RJ मलेशकांची ही गाणी संपूर्ण देशभरात गाजतायत. मात्र या गाण्यानं शिवसेनेच्या नेत्यांचा तिळपापड होताना दिसतोय. यावरील शिवसेना नेत्यांचा राग अनावर झाला आहे. त्यामुळे सोलापूरमधील शिवसेना नेत्यांनी RJ मलेशकाच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली आहे. मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाही का? मुंबई गेली खड्ड्यात या एका गाण्यानं महाराष्ट्रभर फेमस झालेल्या RJ मलेशकाला यंदाही मुंबईवर झिंगाट गाणं बनवलं आहे. यावेळी मुंबईचा पाऊस आणि खड्ड्यांवरून तिने अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टार्गेट केलं आहे. मलेशकाचं हे सैराट गाणं मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सर्वांनाच भावले आहे. मात्र या गाण्यावर शिवसेना नेत्यांना राग अनावर झाला आहे. त्यामुळे सोलापूरमधील शिवसेना नेत्यांनी RJ मलेशकाच्या कार्यालयात फोनवरून धमकी दिली आहे. सोलापुरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रवण भवर यांचे चिरंजीव आणि युवासेनेचे पदाधिकारी बाबासाहेब भवर यांचे भाऊ अतुल भवर हे स्वतःला कट्टर शिवसैनिक मानतात. भवर यांनीही मलेशकाचं मुंबईच्या रस्त्यावरील व्हायरल झालेलं गाणं पाहून यावरून मलेशकाच्या मुंबईतील कार्यालयात फोन करून धमकी दिली. मुंबईची बदनामी करण्याचा ठेका तुम्ही उचललाय का? मी सोलापुरात राहत असलो तरी महाराष्ट्राची राजधानी मुंबईविषयी मला प्रचंड आदर आहे. आमच्या राजधानीला कुणी नाव ठेवत असेल तर बाळासाहेबांचा सैनिक शांत बसणार नाही. मुंबईसाठी 105 जणांनी हुतात्मा पत्करला आहे. यापुढे जर मलेशकाने अशाच प्रकारची गाणी केली तर शिवसेनेकडून त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. शिवसेनेच्या रणरागिणी Red FM च्या कार्यालयात घुसून मलेशकाला तिची जागा दाखवतील. जय महाराष्ट्र असा धमकीयुक्त वक्तव्य भवर यांनी Red FM च्या कार्यालयात फोन करून केलं. तर या वक्तव्याचा व्हिडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. Red FM का मुंबई? हॅलो, हा मी अतुल भवर बोलतो सोलापूर वरून. ते काल 2 दिवसापूर्वी ते मलेशका आहेत ना, कोण मलेशका, त्यांचं गाणं मी ऐकलं होतं. ते मुंबई खड्ड्यात वगैरे गेले वगैरे असं काय काय बोलत होते. ते तुम्हाला योग्य वाटतं का ते असं मुंबई बद्दल बदनामी? मला मी काय कमेंट नाही करू शकत. नाही पण तुम्हाला अशी बदनामी करण्याचा काय ठेका वगैरे तुम्ही उचललाय का काय? मला माहिती नाही. तर मी सोलापूर मध्ये राहतोय ऍक्च्युली, आणि मुंबई विषयी आम्हाला नितांत आदर आहे कारण की ती आमची राजधानी आहे काय. आणि त्या राजधानीला जर कोण बोलत असेल आणि काही कुठलीही गाणं टाकून जर महाराष्ट्र बसत त्याची बदनामी होत असेल, हा बाळासाहेबाचा शिवसैनिक शांत बसत नाही. हॅलो, ऐकताय ना मॅडम? मलेशका आहेत का तिथं? मलेशका आहेत का? मलेशका मॅडम तिथं नाही आहेत. कधी येतात मलेशका मॅडम? ते नाही येत, एक आठवडा नाही येत. नाही मला सांगा तुम्ही, माझं हे जे हे चालू आहे ना आपलं कॉल, ते रेकॉर्डिंग करू शकता काय? नाही करू नाही शकत. करायचं असेल तर करा. आणि आम्ही बाळासाहेब शिवसैनिक आहे आणि महाराष्ट्राबद्दल आणि मुंबई बद्दल खास करून आम्हाला अभिमान आहे. आणि आमच्या मुंबईमध्ये 105 जणांनी हुतात्मा पत्करलेल्या मुंबईसाठी काय.
आणि त्या मुंबईची बदनामी आम्ही सहन करू शकत नाही सांगा. याच्यापुढे त्या मलिष्काने असले काय गाणे काढले तर तिला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. आमच्या शिवसेनेच्या रणरागिणींना त्या रेड एफ एम मध्ये घुसून मारतील तिला, कारण की शिवसेना आमचा पक्ष आहे आणि मराठी आमची अस्मिता आहे आणि मुंबई आमची शान आहे. एकच सांगतो, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विठ्ठल पूजा करून देणार नाही असं मराठा महासंघाच्या या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय व देवावर राजकारण करू नये असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लावलाय. मराठा महासंघाकडून सुनीता महाजन राजकारण करण्याच्या आपल्या अनेक जागा आहेत, पण जेथे शेकडो वर्षापासून राज्यभरातील गोरगरीब शेतकरी विठ्ठलाच्या ओढीने येतात तेथे जाऊन राजकारण करू नका, तसे झाले तर त्या वारकऱ्यांच्या विरोधात आंदोलन ठरेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. की पंढरपूरमध्ये अतिशय भक्तिभावानं 800-900 वर्षाची परंपरा असलेला सोहळा आपल्याला राजकारण करण्याकरता आंदोलन करण्याकरता 100 जागा मिळतील, पण पंढरपूर सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठलीही कारवाई करणं हे अत्यंत अयोग्य असेल. हा एक प्रकारे महाराष्ट्रातल्या लाखो वारकऱ्यांच्या विरुद्ध केलेला एक प्रकारचं आंदोलन ठरेल. अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. यानुसार राज्यात होणारा मेगा भरती 16% जागा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. राज्य शासनातर्फे 2 टप्प्यात 72,000 पदांची महाभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये 16% पदे मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राखीव ठेवण्यात आली. त्यामध्ये 16% पदे मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राखीव ठेवण्यात येतील, त्यानंतरच पदे भरली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत केली. याचबरोबर मराठा समाजातील युवकांना शासनाने शुल्क सवलत, उत्पन्न मर्यादा, वसतिगृहांची सोय असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. सातत्याने चाललेलं आहे की 36,000 आणि 36,000 असं 72,000 भरती, मेगा भरती जी आपण काढलेली आहे. काही लोक असं म्हणतात की ती झाल्यामुळे सगळे पद तुम्ही भरून टाकाल आणि मग उद्या उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी देखील मग पदच कुठे राहतील. त्यामुळे मी आश्वस्त करू इच्छितो की यापेक्षा जास्त पद आपल्याकडे आहेत, त्यामुळे 16% पद मागे आपण ठरवलं होतं त्याप्रमाणे मराठा आरक्षण मिळेल. दंगलीमुळे विप्रोने तब्बल 2,500 कोटीची गुंतवणूक रद्द केली आहे असा गौप्यस्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावरती आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जाहीर सभा घेतली त्यात ते बोलत होते. भाजपला निवडणूक समोर आली की राम मंदिरचे मुद्दे समोर येतो आणि राम मंदिर आत्ताच का आठवलं असा सवाल करत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारावर धरलं. की दरवेळेला तुम्ही हे सगळं शहर खड्ड्यात जाताना समोर तुमच्या दिसतंय, पण निवडणुकीच्या तोंडावरती हीच लोक येऊन तुम्हाला घाबरवणार, धर्माच्या नावाने घाबरवणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही मतदान करून मोकळे होणार. 25-25, 30-30 वर्ष आम्ही यांच्या हातात देणार आणि आमचं शहर घाण करून टाकणार. 5 वर्षानंतर परत आम्ही जनता म्हणून परत बोंबळणार. 5 वर्षानंतर परत हे येणार, धर्माच्या नावावरती बोलणार, परत आम्ही त्यांना मतदान करून टाकणार. हेच करायचं असेल तर मग ओरडताय कशाला? आत्ता औरंगाबाद मध्ये दंगल झाली ना जेव्हा, त्या दंगलीच्या अगोदर विप्रो नावाची कंपनी औरंगाबाद शहरामध्ये 2,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार होती. विप्रो 2,500 कोटी, त्याच्यावरती इतर इंडस्ट्री अजून वाढणार होत्या. तुम्हाला तुमचे आज अनेक नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या, पैसे इथे आले असते औरंगाबाद मध्ये. भाजपकडे 4 वर्षापूर्वी बहुमत होतं पण आत्ताच राम मंदिर का आठवलं असा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले की निवडणूक जिंकणं कठीण असल्याचं लक्षात येताच भाजप नेहमीच राम मंदिरचा मुद्दा पुढे करतं, तसंच राम मंदिरच्या नावानं दंगली घडवून हिंदू मतं एकवटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जातो असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला यावेळी लावला. आता परवा दिवशी ते अमित शहा म्हणाले, आता निवडणुकीच्या अगोदर आम्ही म्हणे राम मंदिर करणार. आता 4 वर्ष बहुमतामध्ये बसले होते, पहिल्याच दिवशी का राम मंदिराची आठवण आली? आज काय येते? याच कारण विकास कामं दाखवू शकत नाही,
नोटबंदीनंतर सगळी अर्थव्यवस्था अख्खी डबघाईला गेलेली आहे. परदेशातलं जी हे फिरत होते ना, मोदी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालू होते ना, एकाही दिवसात देशातनं एक रुपया यायला तयार नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता निवडणुका जिंकणं कठीण आहे हे पाहता आता राम मंदिराचा विषय समोर आणताय. कशासाठी समोर आणताय? नुसतं राम मंदिर होण्यासाठी नाही हा विषय. राम मंदिराच्या नावाखाली या देशामध्ये दंगली घडाव्यात, हिंदू मुसलमान हिंदू सगळा एकवटावा आणि मग परत भारतीय जनता पक्षाला मतदान व्हावं एवढ्याच साठी म्हणून फक्त राम मंदिराचा विषय आणला जातोय. भाजप पैसे ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकतो असा आरोप राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केला व पक्षाचा निधी कुठून वराडला जातो असा देखील आरोप केला. भाजपकडे स्वतःचे उमेदवार नाही, ते दुसऱ्याच्या पक्षातील लोक शोधत फिरतात. पक्षात दुसऱ्या पक्षाचे लोक घेऊन पैसे आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकतात. ईव्हीएम बंद करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. भाजपकडे हजारो कोटी रुपये कुठून येतात असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. सरकारवर टीका करत आधीचं सरकार आत्ताच्या सरकारपेक्षा बरं होतं, तसं थापाडा शिवसेना आणि भाजपपेक्षा काँग्रेस बरी आहे असंही राज ठाकरे म्हणाले. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. तुम्ही पाहत राहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com.